घोटाचा दाना चहूकड बहरला राना पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोची तली गाणी शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तो मर्द माझा भाळाच्या छातीचा वेडा पिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव काय अंजली अग इतक्यात कंटाळीस नोकरीला? मी इतकी वर्षे कशी नोकरी केली असेल याचा विचार कर. सकाळी सकाळी हेडमास्टर भेटले वाटत. होय माझं बी लई डोकं दुखते ते भेटल्यावर. ताप झालाय बघा नुसता डोक्याला. कधी एकदा त्यांची बदली होते आणि आमची सुटका होते देव जाणे. बर ते जाऊ दे. तुम्ही दोघी चहा घेता? नाही हो जाऊन या तुम्ही. चला मॅडम आपण चहा घेऊया. अंजली काय झालं ग? डोकं लई दुखतंय का ग तुझं? का हेड सर परत काही बोलल्यात तुला? नाही. मग काय झालं? मला बी नाही सांगणार तू? अगं वैताग आलाय ग या उसाच्या प्रकरणाने. आता काय झालं आणखी? अजूनच पाठवलं काय राणा दादानं? नाही माणसं पाठवली उसाचे पैसे मागायला. काय मग काय? शेतात माझ्याशी गोडगोड बोलत होता आणि इकडे घरी माणसं पाठवली होती आईबाबांकडनं वसुली करायला. उग काय पण फेकू नको. राणा दादा असं करणारच नाही कधी. तुम्हाला जसा वाटतो ना तसा नाहीये तुमचा राणा दादा. आत्ता सुद्धा तालमीत त्याला पैसे द्यायला गेले होते. नव्हता तो तिथे. कधी एकदा त्याला पैसे देते आणि सगळं संपवते ना असं झालंय. अंजली अगं नाही ग खरंच राणा दादा असं नाही. कुठं तर गणित चुकतंय बघ. बाई आत येऊ. कशाला रे? काम होतं. कसलं काम? हे द्यायचं होतं पाठक बाईंना. अरे तुला कुठे सापडलं? राणा दादांनी दिले. राणा दादा कुठे तो? जा त्याला बोलवून आण. जा लवकर आणि हे घे धर. त्यांना म्हणा तुम्ही स्वतः येऊन मला द्या. जा चल बोलवून आण. जा बाई मारू नका. अरे मी अजून हात तरी उचललाय का? मला नाही राणा दादाला. ले साधा आहे तो. साधा मला आधी असंच वाटलं होतं. जा तू आधी त्याला बोलवून आण. जा. अहो अहो थांबा. अहो बरकत. ए बरकत बरकत. ए बरकत. हाँ इधर इधर.
केलं कडे काम फत्ते तू दिलं ते बाईंना हा मग दिलं की ए तू दिलं का पोरांनी हा कोणी का दिलं असं ना पण काम फत्ते केलं का नाही आता चुनचुन आवाज भी बंद होणार ए सांग की कोणी दिलं सांग की बारक्याने दिलं झालं अरे म्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं देताना सुटलो गडे आज सुटलो आता आवाज भी येणार नाही अन्न बाईला भेटायचं कारण भी नाही समजा व्यवहार संपला तसं नाही वाटत अजून काहीतरी राहिले आता काय राहिलं पैसे कसले पैसे इतकं सगळं होऊ नये तुम्ही मलाच विचारताय कसले पैसे हो किती खोटं वागाल सरळ सांगायचं ना हे साडून आडून मला ना चीड येते तुमच्या या दुटप्पीपणाची तोंडावर बोलायची धमक दाखवायची ना हा असा मोठेपणाचा आव आणून काय होणार आहे आम्हालाही आमचा स्वाभिमान आहे आम्ही कुणाचं काही फुकट घेत नाही आणि राखू नाही ठेवत नाही हात पुढे करा हात पुढे करा आता प्लीज पुन्हा आमच्या वाट्याला जाऊ नका झालं तेवढं पुरे झालं आणि आता आता संपला खरा व्यवहार हे राणा अरे बाकी अरे किती वेळ नांगरला आता अरे आता काय जगणीच्या पोटात शिरतो का काय राणा पण पाठक बाईने तुझी आज चांगली शाळा घेतली बघ अशी रोजच घ्यायला लागल्या तर आपल्या शेतात बैलाची गरज लागणार नाही बघ ए चुप उगा चेष्टा ना गा त्या पाठक बाई मला वरड वरड वरडल्या नुसते वरडल्या नाहीत तर पैसा मी मारला तोंडावर आणि तू असतोयस अरे दोस्त आहेस का दुश्मन ए राणा पाठक बाई तुला वर्ड होते तेव्हा मला काय वाटलं सांगू सांग माझी वहिनी असेल तर अशीच हा ए देऊ काय बुक्की आधी ते पैसे उचल माझ्या नजरे पूर्ण उचलतो उचलतो तू शांत हो कसे पैसे शांत हो ते पाठक बाई मला ओरडल्या कशा बाई ते बी नाही सांगितलं अरे मी साखळी परत दिली यात माझी काय चूक आहे राणा या पैशाची काहीतरी भानगड आहे बघ पाठकबाईंनी त्या दिवशी पैसे घेतलं आणि आज वापस दिलं ते बी एवढं म्हणजे म्हणजे तू जरा याद कर बाई पैसे देताना काय म्हणाल्या हेच हवं होतं ना तुम्हाला अरे याचा मतलब बाईंच्याकडे कोणीतरी पैसे मागितलेत बघ हा काय बाईंकडे पैसे मागितले होय अरे मग ज्याने कोणी मागितलं त्याला का नाही द्यायचे पैसे आणि कुणाला द्यायचं हे मी नाही सांगितलं नीट विचार करावा लागणार काहीतरी गोम आहे नक्की हा ते मी बघतो अरे पण बाई माझ्याशी तिरसटासारखं का बोलल्या एवढा कसला राग अरे अरे बास कर की अरे राणा ऐक अरे अरे राणा ए राणा अरे बास कर की अरे अरे बास की राणा आता नमस्कार वाणी साहब चंदा हां लक्ष ठेव कुणी आहे ना गं वहीत आहे साहब उठ शिवाप्पा एक काम करणार का शिवाप्पा काय बी करवे नाही साहेब तुमच्यासाठी अस मग लुगडी धू बायकांची ताकद गेल्या हातांना हेच चांगलं जमल रे
तुला काढलं होतं कामावरनं, परत ठेवलं कशासाठी? वसुलीसाठी. मग ती बंद कर आता, नाही जमायची तुला. ते हातातलं कड काढ. चंदा, याच्यासाठी बांगड्या आणि टिकल्या आण. वहिनी साहेब, वसुली कशी करायची हे आता आम्ही नव्याने शिकवायचं तुला. अरे एक सौदा कारकुंडा तुझ्याच्यानं घाबरत नाही, तुला काय टाइमपास म्हणून पोचतोय आम्ही. हे घे पैशांचं काय झालं? देतो म्हणते. कधी देतो म्हणून आतापर्यंत दिलेत का? शिवप्पा तुला आधीच सांगितलं होतं, गायकवाडांच्या नाही जाधवांच्या पद्धतीने वसुली व्हायला पाहिजे. जमणार का नाही आत्ताच सांग. एक दिवस द्या वहिनी साहेब. संध्याकाळ, आजची संध्याकाळ आहे तुझ्या हातात. आज संध्याकाळ पर्यंत काम झालं नाही तर उद्यापासून घरकामाला लागायचं. आणि हा, जे काय करशील त्यात आमचं नाव येतं कामाने. नाही येणार. जा. जमल ना याला काम? जमल की नाही जमलं तरी काय फरक नाही पडत. त्या मास्तरनीला धडा मिळाल्याशी मतलब आहे. कळू दे तिला गाठ कुणाशी येते. म्हणजे आता त्या मास्तरनीचं काय खरं नाही? चंदा ग, महाजन मास्तरांचं काही खबर भात नाही इतक्या दिवसात. लावा की फोन टाइमपासला. ए पोरानो शांत बसा रे, शांत बसा. इथं गाडी. हॅलो, कोण बोलतोय? वहिनी साहेब बोलतोय. कोण वहिनी साहेब? ए मास्तरड्या, तालुक्याच्या शाळेला बदली पाहिजे ना. कोण वहिनी साहेब? आपण वहिनी साहेब आपण थोर आहात, समाज सुधारक आहात, गावचे उद्धार करते आहात, लोकांचे तारणहार आहात. बस बस, काय झोपला होता काय खुर्चीत? नाही, कुणी कुणी सांगितलं तुम्हाला? कुणी म्हणाय कशाला पाहिजे? खिडकीत ना बाहेर बघ. महाजन मास्तर, तुम्ही शाळेत कसं काय झोपता हो? चूक झाली माझी, मी आपला सहज डोळा लागला होता. तसं झोपत नाही मी दुपारी कधी. अहो नाही, ठीक आहे ठीक आहे, दुपारी थोडं झोपलेलं चांगलं असतं. हो कुठे आहात आपण? काय काम होतं माझ्याकडे? कॅम्प्युटर घेऊन वाड्यावर या. का? अहो तुमचा सत्कार करायचा आहे कॅम्प्युटर संघ. माझा भय? अहो त्या दिवशी राहूनच गेलो, लक्षातच नाही आलं आमच्या. आता चंदा म्हणाली महाजन मास्तरांचा सत्कार राहूनच गेला, म्हणला आठवणीने फोन करावा तुम्हाला म्हणून फोन केला. कधी येताय मग? हे काय, आता आता लगेच निघतो, शून्य मिनिटात निघतो. हो फोन ठेवा आणि लगेच या. हो लगेच निघतो ना. वहिनी साहेब आपण गुणग्राहक आहात, लोकांचे तारण आहात. साहेब गंमत. ए पोरानो चला चला चला, उद्या येताना एक एक रुपया आणायचा आहे सगळ्यांनी, सगळ्यांना साखर वाटली जाणार आहे. कशाला मास्तर? अरे सत्कार आहे माझा. मग घरीच काऊन येतो की साखर? कोण बोललं रे? कोण बोललं? तू तू बोललास, तू बोललास. नाही सर, मी नाही बोललो. मग कोण बोलला? हेड सर, फोन आला. परत फोन आला? हो. हे बघ त्या घोटवडे फोटोग्राफरला बोलून घे, आपल्याला कॉम्प्युटर घेऊन वाड्यावर जायचं आहे. चला चला चला. ए बोरानो, हे तू बरा तू बरा. ए तू 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 बरा तू बरा. ए मधल्या तू उठ 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 उठ. अरे चला चला लवकर. अरे महाजन मास्तरांचा
पंचकुर सीतली पहली शाळा हे सरांनी आणला कॅपिटल काळा पंचकुर सीतली पहली शाळा हे सरांनी आणला कॅपिटल काळा माझ्या मास्तरांचा अरे माझ्या मास्तरांचा अरे पंचकुर सीतली पहली शाळा हे सरांनी आणला कॅपिटल काळा माझ्या मास्तरांचा पंचकृषीतली पहिली शाळा ए थांबा रे थांबा पोरानो काय म्हणाला डिग्री वाल्या बाई सर मुलांना घेऊन कुठे चाललाय अरे इथं हेड सर कोण आहे मी की तुम्ही तुम्ही मग मुलांना कुठे न्यायचंय मी ठरवणार ना तुम्ही शिकवायचं काम करा हा पंचकृषीतली पहिली शाळा पण सर पण ह्या घोषणा आणि कम्प्युटर काळा यमक आहे यमक शाळेच यमक काळा शाळा काळा काळा शाळा जाऊ दे तुम्हाला सांगून काय उपयोग तुम्ही शहरात शिकलेल्या उच्च शिक्षित तुम्हाला काय माहित असणार कविता जास्त शिकला वाया गेला जा शिकवा पण सर कम्प्युटर कुठे नेता अहो कुठेही नाही तुम्ही शाळेला दिलात ना आता तो शाळेचा म्हणजे माझा झाला तो मी इथं ठेवीन नाहीतर पंचगंगेत नेऊन बुडवीन तुम्हाला काय करायचंय तुम्ही वर्गात जा आणि शिकवा पण सर बाई कुणाला शिकवणार आम्ही समजे तर तुमच्या संगत चाललोय ना बोललास वाटलंच मला थोबाड फोडून ठेवीन सांगून ठेवतो अरे शाळेत शिकवण्यापेक्षा बाकीची कामं सुद्धा असतात पण वाड्यावर यायचं नाही तुम्ही एक काम करा हा गेल्या 4 महिन्यातला मुलांचा पट काढा आणि त्यांच्या उपस्थितीचा तक्ता बनवा आले लक्षात काय जा कामाला लागा ए तुम्ही गप्प का करा सुरुवात माझ्या मास्तरांचा अरे माझ्या मास्तरांचा पंचकोशीतील पहिली शाळा हॅलो अग काय नाही तब्येतीची काळजी घे म्हटलं हॅलो हॅलो सत्यानाश आपल्या कानाकोपऱ्यातल्या गावात बदल्या होतात ना यांच्या साधी फोनला रेंज असत नाही इथं हॅलो हॅलो करते बाई संध्याकाळी फोन काय खरं नव्हे या फोनचं सांगायचं त्यांना संध्याकाळी पैसे पोच पाहिजेत नाहीतर आज संध्याकाळी पैसे नाही भेटले तर कळलं
फोन का उचलत नहीं है। आ, 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 आ,